You are most welcome, friends, in this online class of our summer coaching classes. And friends, once again, today also, from the bottom of my heart, I would like to ask you, how are you, friends? Are you all right? I am 100% sure that you are extremely fit, fine and healthy. Do you know why? Why? Because every day I pray to God for your good health and hygiene and prosperity. That is why I am 100% sure that you are fit and fine. Okay, friends, come to the point. Which is the point today? Friends, today's point is how to convert an interrogative sentence of perfect present tense into passive voice. Yes, friends, have a look at the whiteboard. Look at the structure. This is the third sub-kind of present tense, perfect present tense. Interrogative sentence. Have a look at the structure. Have oblique has. This is the active voice structure. Have oblique has plus subject plus PP plus object question mark. And passive structure. Passive structure. Have oblique has plus object plus being plus PP plus by plus subject. Okay, friends. Come to the point. Which point? Let's explain in Marathi. मित्रांनो, आज आपल्याला काय बघायचं आहे? आज बघायचं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परंतु कसला? प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव व्हॉइस, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, व्हाइट बोर्ड कडे बघा, उघडा डोळे आणि बघा, नीट व्हाइट बोर्ड कडे मी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? ऍक्टिव्ह अँड पॅसिव व्हॉइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्याचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव व्हॉइस. हा, मी दररोज 2-3 दिवसापासून ते लिहितोय, कारण की आपण प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव व्हॉइस बघतोय. नीट लक्षात ठेवा, अगोदर विधानार्थी वाक्याचं बघितले, ते स्ट्रक्चर वेगळे होते. या ठिकाणी मी नंबर 3 पण लिहिलेले परफेक्ट प्रेझेंट टेन्स. पूर्ण वर्तमान काळ हा आहे प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार, आणि याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एस नो टाइपचं स्ट्रक्चर बघा. एस नो टाइप तुम्हाला कॉमन स्ट्रक्चर तरी एस नो टाइप मध्ये हॅव किंवा हॅज ने सुरुवात झालेली असते. एस नो टाइपचा प्रश्न आहे हा. त्याच्यापुढे सब्जेक्ट, त्याच्यापुढे पीपी किंवा त्याला वितरी भी म्हणू शकता, त्याच्यापुढे काय आलेले ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क, कारण की वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थ. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मी एक उदाहरण पण दिलेलं आहे. बघा, हॅव किंवा हॅज पैकी या ठिकाणी काय आलेले? हॅव आलेले. सब्जेक्ट म्हणून काय आलेला? यू. आणि पीपी म्हणून काय आले बघा? स्टोलन. आणि आता या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून जर काय आलेलं असेल, तर तुम्हाला पण लक्षात येत असेल की माय पेन हा जो शब्द आहे तो काय आहे? त्यातला ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग आता आपल्याला ह्याला पॅसिव करायचे. पॅसिव करण्यासाठी मी तुमच्या समोर एक सूत्र लिहिलेलंच आहे. काय सूत्र आहे बघा? या ठिकाणी हॅव किंवा हॅज, त्याच्यापुढे ऑब्जेक्ट, त्याच्यापुढे बीइंग, त्याच्यापुढे पीपी कोवित्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता या ठिकाणी मी हे वाक्य तुम्हाला करून दाखवतोय. फास्ट बोलायला जरा मी थोडं दमडलो. हा, ओके. बघा मित्रांनो, या ठिकाणी स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. सुरुवात कशाने करायची आहे? हॅव किंवा हॅज. आता बघा, या ठिकाणी मी कोपऱ्यात लिहून दिलंय की जर ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर कशाने सुरुवात करा? हॅजने. आणि जर का ऑब्जेक्ट प्लुरल असेल तर कशाने सुरुवात करा? हॅवने सुरुवात. आता बघा, या ठिकाणी आपल्याला हॅव किंवा हॅज पैकी काय घ्यावं लागेल माहितीये का? या ठिकाणी आलेल्या ऑब्जेक्टच्या वचनानुसार ऑब्जेक्ट काय आलंय? माय पेन. माय पेन म्हणल्यावर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? काय आणि काय एक आहे, म्हणून सुरुवात कशाने करावं लागेल? हॅज. कळलं का? हॅव हॅज पैकी हॅज. आता बघा, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय आलेलं आहे? तर माय पेन. हे माय पेन ना माय पेन, हे बघ, हे ऑब्जेक्ट. हॅव हॅज पैकी हॅज. आता त्याच्यापुढे कोणता शब्द ठेवायचा आहे? त्याच्यापुढे ठेवायचे बीन. हे बघा बीन. इथपर्यंत हे बघा, हे बीनला बीन. आता पीपी ठेवायचे. पीपी इथे आलेलंच असतं परफेक्ट काळामध्ये. बघा, स्टोलनला स्टोलन, त्याच्यापुढे काय? बाय हा शब्द. आणि सब्जेक्ट काय आला होता? यू. यू चा बदल यूच असतो. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हॅज माय पेन बीन स्टोलन बाय यू. हॅज माय पेन बीन स्टोलन बाय यू. हे झालं पॅसिव वाक्य झालं. हे स्टोलन एकच आहे बरं का? स्टोलन वेगळं वाटेल तुम्हाला. हा स्टोलन. आणि इथं सुद्धा हे एकत्रित आल्यासारखं वाटायला लागले. तर हे हॅज माय पेन अशा प्रकारे हे झालं पॅसिव. हा झाला एस नो टाइपचा क्वेश्चन आपण पॅसिव केला. त्याच्यापुढे लगेच ताबडतोब आपल्याला डब्ल्यू एच प्रकारचा प्रश्न पण पॅसिव कसा करायचा ते बघायचं आहे. तुम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, त्याचं स्ट्रक्चर लिहिलं ऍक्टिव्ह व्हॉइस डब्ल्यू एच वर्ड प्लस हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आणि या ठिकाणी दिलेलं पण आहे मी. बघा, या ठिकाणी डब्ल्यू एच शब्द काय आला? हॅव.
सब्जेक्ट म्हणून काय आलेला आहे ही आणि पीपी म्हणून काय आलेला आहे बोरोड आणि त्यापुढे ऑब्जेक्ट म्हणून आलेले द बाइक आता ह्याला पॅसिव करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पॅसिवचं स्ट्रक्चर लिहायचं राहिलेले मी लिहितो इथच पॅसिवचं स्ट्रक्चर लिहितो बघा पॅसिवचं स्ट्रक्चर wh word प्लस हॅव किंवा हॅज प्लस ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट स्ट्रक्चर लिहायचं राहिलं होतं तर या ठिकाणी मी स्ट्रक्चर लिहून काढलेलं आहे बघा काय नाही हे वरच्या सारखंच आहे हे पॅसिव स्ट्रक्चर बघितलं तुम्ही सेम आहे असं बघा हे हॅव किंवा हॅज त्याच्यापुढे ऑब्जेक्ट त्याच्यापुढे बीन पीपी फक्त या स्ट्रक्चर मागे काय लागलेलं आहे डब्ल्यूएच शब्द आता बघा हे वाक्य आपल्याला वरचं वाक्य हे वाक्य हे आपल्याला पॅसिव करायचं बघा यामध्ये सुरुवात कशाने करायला लागेल डब्ल्यूएच वर्ड काय आलेलं आहे वेन आलेलं आहे वेन मी थोड्या वेळ खालचं वाक्य पुसतो तुम्हाला स्पष्ट दिसल हे बघा हे वेन ला वेन या वाक्यामध्ये डब्ल्यूएच शब्द काय आला होता वेन मग वेन ला वेन आता ह्या हॅज पैकी काय घ्यायचं माहितीये का या ठिकाणी आलेल्या ऑब्जेक्ट नुसार एक वचनी ऑब्जेक्ट असतो ते हॅज घ्यायचं आणि वचनी असतो ते हॅव घ्यायचं इथं आलेले द बाईक मग आपल्याला या ठिकाणी बाईक मध्ये एक वचन आहे असंच वाटतं म्हणून आपण काय घ्यावं लागेल हॅज घ्यावं लागेल त्याच्यापुढे ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट म्हणजे काय आलेलं आहे द बाईक त्याच्यापुढे कोणता शब्द आहे बीन ला बीन त्याच्यापुढे पीपी पीपी काय आलेलं आहे बोरोड बारो म्हणजे उसने घेणे बोरोड द बारोड आणि त्याच्यापुढे बायला बाय सब्जेक्ट काय आलेलं आहे ही हिचा बदल काय होतो ही मागील क्वेश्चन मार्क हे बघा थोडस लक्ष विचलित झालं की माझं मिस्टेक होऊ शकते या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रक्चर लिहून दिलं होतं बघा डब्ल्यूएच वर्ड काय आला होता वेन आला हे वेन ला वेन हा त्याच्यापुढे हे पॅसिव स्ट्रक्चर मध्ये बघा या ठिकाणी हा हॅज त्याने काय घेतलं हॅज घेतलं त्याच्यापुढे ऑब्जेक्ट म्हणून काय आलं होतं बाईक त्याच्यापुढे हा बीन ला बीन त्याच्यापुढे एक पीपी त्याच्यापुढे हे बाय आणि त्याच्यापुढे हा सब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क अशा प्रकारे हे झालं पॅसिव कसं झालं कळलं का हे सूत्र आहे या सूत्रानं बघा डब्ल्यू चा वर्ड वेन तसं तसं ह्या हॅज पैकी हॅज ऑब्जेक्ट म्हणून काय आलं होतं तर बाईक हे तर बाईक तसंच तिकडची बाईक उचली इथे ठेवली त्याच्यापुढे बीन ला बीन आणि त्याच्यापुढे पीपी पीपी या ऍक्टिव्ह वाक्यात किती झालेलं असतं काय आलेलं बोरोड बोरोडला बोरोड त्याच्यापुढे काय बायला बाय त्याच्यापुढे सब्जेक्ट इथं सब्जेक्ट आता ही तिचा बदल झाला ही माझी शेवटी क्वेश्चन मार्क ना क्वेश्चन मार्क आता त्याच्यापुढे मी तुम्हाला या ठिकाणी पूच वाक्य लिहिलेलं होतं तर हे पूच वाक्य एक वाक्य पूच करून दाखवतो या ठिकाणी तुम्हाला मी काल मी सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला पू आलेला असेल त्या त्या वेळेला प्रश्नार्थक वाक्यात त्याचं काय करतात बाय हुम करतात बाय हुम जर का डब्ल्यूएच चा प्रश्न हुने सुरू झालेला असता तर ते हु काढून टाकतात आणि त्या हुच्या बदल्यात काय घेतात बाय हुम बघा एक वाक्य इथे सांगतो मी हु हॅज ब्रोकन द स्लेट मी अगोदरच वाक्य लिहिलं होतं परंतु या ठिकाणी हे पॅसिवचं स्ट्रक्चर लिहायचं राहिलं होतं त्याच्यामुळे ते थोडस स्पेस कमी राहत होता परत तेच वाक्य लिहिलं मी हु हॅज ब्रोकन द स्लेट आता याला पॅसिव करायचे बघा मित्रांनो पॅसिव करत असताना तुम्हाला माहित आहे या हुच्या बदल्यात काय घ्यायचं असतं बाय हुम बाय हुम काय घ्यायचं ते कळलं का हे हु काढून टाकायचंय तिकडे फेकून द्यायचंय हुला बघा म्हणून त्याच्या बदल्यात बाय हुम आता आपल्याला डब्ल्यूएच वर्ड घ्यायचा आता ह्या हॅज पैकी आपल्याला काय घ्यावं लागेल एक वचन कर्म असलं तर हॅज घ्यायचं आणि वचन असलं तर ह्या इथं स्लेट म्हणून कर्म म्हणून स्लेट आलेले म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल हॅज घ्यावं लागेल त्याच्यापुढे द स्लेट ना स्लेट असं असतं सर कारण की हे कर्म आहे द स्लेट हे काय त्याचं ऑब्जेक्ट आहे त्याच्यापुढे कोणतं शब्द बीन आणि हे तिसरं रूप आलेलंच आहे काय आलेलं आहे ब्रोकन ला ब्रोकन बघा हे झालं पॅशन कसं झालं लक्षात आलं का हे सूत्र आहे कोणतं सूत्र आहे हेच फक्त डब्ल्यूएच वर्ड इथं वेन घेतो आपण इथं खाली वेन घेतलं पण ज्या वेळेला हु आलं त्यावेळेला हुच्या बदल्यात बाय होऊन घेतलं आता तुम्हाला ते बी सांगितलं होतं मी की जेव्हा वाक्यामध्ये वाट आलेला असेल त्यावेळेला ऑब्जेक्ट म्हणून काय घेतात वाटच घेतात ज्या वेळेला वाक्यात वाट आलेला असेल त्यावेळेला ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा काय घेतात वाटच घेतात मी ते वाक्य लिहिले वाट घ्यावं ते डॉट पुढे आता या वाक्याला पॅसिव करायचंय तर आता या वाक्याला पॅसिव करत असताना तुम्हाला माहित आहे वाटला जशा तसं घ्यायचं वाटाचं ऑब्जेक्ट कुठे इतर आता त्याच्यापुढे ह्या किंवा हॅज पैकी काय पण घेऊ शकता तुम्ही वाट हॅज बीन हे ब्रॉटला
ब्रॉड ये टुडे ला टुडे त्याच्या पुढे पाहायला बाय आणि डेचा बदल डेला डे बघा एकदा लक्ष द्या हे डब्ल्यूएच वर्ड व्हाट हाउ हैज पैकी हैज त्याच्या पुढे व्हाट इज ऑब्जेक्ट त्याच्यावर त्याच्या पुढे काय लिहिलं आपण बीइंग त्याच्या पुढे पीपी ब्रॉड आणि टुडे ला टुडे असते टुडे हे ऍडव्हर्ब आहे आणि हे बायला बाय डेला डे हे झालं पॅसिव व्हॉइस कळलं का सगळं कळलंय का नसलं कळलं तर मला विचारू शकतात या ठिकाणी सूत्र लिहिलेलं बाळांनो या सूत्रानुसारच करायचं परंतु हे सूत्र पाठ लागतील आपल्याला सूत्राला काही आपल्याला कुठल्या मेडिकलवर गोळी भेटत नाही की मला टेन्सच्या सूत्राची गोळी द्या तेवढी खातो आणि मला लागले सगळं टेन्स आणि व्हाईस पाठ होऊन जाईल असं काही होत नाही तसं जर झालं असतं तर कोणत्याही अभ्यासाला किंमत राहिली नसती कुणीही लोक मेडिकलवर गेले असते मला गणित येत नाही जास्त म्हणून मी म्हणाला असतो की मला गणिताची गोळी द्या मी गोळी खाल्ली असती आणि माझ्याकडचे गणिताचे सर काढून टाकले असते मीच गणित मी शिकवलं असतं पुन्हा गेलो असतो पुन्हा सायन्सची गोळी आली असती सायन्सची गोळी खाली असती मी म्हणलं असतं सोनवणे सर तुम्ही येऊ नका आता मी सायन्स शिकवतो आणि मी सायन्स शिकवायला सुटेल तसं होत नसतं अभ्यास करावाच लागतो केल्याशिवाय होत नाही पाठांतरच करावं लागतं त्याला चिंतन मनन करावं लागतं त्याशिवाय होत नसतं सतत माणसाने अभ्यास एका अभ्यासाचाच विचार करावा विद्यार्थी जीवनामध्ये आणि म्हणून अभ्यासाला महत्व आहे कारण की अभ्यास कुणीही करू शकत नाही कारण की अभ्यास कुणीही करू शकत नाही म्हणून सांगायला हवं की अभ्यास जो करेल तोच अभ्यास होत असतो त्यामुळे म्हणून करणार असं होत नसतो तर या ठिकाणी स्ट्रक्चर लिहिलेले या स्ट्रक्चर नुसार वाक्य पॅसिव करून दाखवलेले जर तुम्हाला समजलं नसलं तर व्हिडिओ रिपीट रिपीट बघा काहीच प्रॉब्लेम नाही मला फोन करून विचारा कॉमेंट मध्ये टाका आता मी पुसतो आणि तुम्हाला काय करतो वाक्य देतो वगैरे करेल त्याच्या पुढचा पटकन लगेच पुढचा काळ घेतो कारण की पुढचा काळ पॅसिव होत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी फास्ट का बोलतो कधी कधी माहिती पाळतो काय की जे बोलायचं तुम्हाला माहिती आहे म्हणून पटकन ज्याला 2 मिनिटं लागायची तर 1 मिनिटात बोलून टाकतो व्हिडिओ बी कमी होतो आणि तुम्हाला पण बोर होणार नाही आणि बघा आता इथे मी वाक्य देतोय तुम्हाला हे बघा पहिलं वाक्य हेअर हॅज शी पुट द नोटबुक ये वाक्य करा त्याच्यानंतर हु हॅज टोल्ड यू व्हाट हॅव प्रॉब्लेम हे 5 वाक्य तुम्हाला करायचे आहेत आणि लागलीच मी काय करणार आहे पुढचा काळ येणार आहे तुम्हाला माहित असेल की पुढचा काळ कशा प्रकारे पॅसिव होत नसतो पण तरी सुद्धा त्याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देणार आहे पॅसिव होत नसला तरी सुद्धा तुम्हाला मी त्याचं स्ट्रक्चर लिहून देणार आहे कितवा काळ आहे तो 4th बघा त्याचं नाव आहे परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याचा पण प्रश्नार्थक बघतोय आपण हे बघा हे बघा यस नो टाइप मध्ये यस नो टाइप ऍक्टिव्ह हे बघा ह्या ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब आई जी प्लस ऑब्जेक्ट हा ह्या आय बीन हॅव आय बीन टेलिंग द जोक हॅव आय बीन टेलिंग द जोक हे प्रश्न असं झालं आता याचं पॅसिव्ह लिहिलं असताना तुम्हाला माहितच आहे काय की पॅसिव्ह मध्ये नो पॅसिव्ह
याचा नो पॅसिव त्याच्यामुळे याचा पॅसिव करण्याचा काही प्रश्नच नाही. डब्ल्यूएच मध्ये सुद्धा त्याचं डब्ल्यूएच स्ट्रक्चर घ्यायची काही आवश्यकता नाही कारण त्याचं पण पॅसिव होत नाही. डब्ल्यूएच मध्ये काय असतं फक्त यार मागे एक डब्ल्यूएच शब्द लागला असतो कधी लिहून बघा डब्ल्यूएच स्ट्रक्चर काय असतं. हे डब्ल्यूएच स्ट्रक्चर डब्ल्यूएच वर्ड प्लस हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा वेअर हॅव वे बीन वॉशिंग द कार. पॅसिव तुम्हाला माहित असेल याचं पॅसिव होत नाही त्यामुळे याचा पॅसिव द्यायची काय गरज नाहीये. सरळ सरळ लिहून टाकलेलं मी काय लिहून टाकलेलं आहे नो पॅसिव. ठीक आहे बाळांनो तर हे तुम्हाला आतापर्यंत मी तीन काळ पॅसिव होणारे शिकवलेले हा पॅसिव होणार नाहीये. याच्यानंतरच्या तासामध्ये सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट पास्ट शक्यतो तिन्ही काळ बघणार आहोत. आणि जर तुम्हाला काही नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकता आणि कॉमेंट बॉक्स मध्ये करू शकता. त्यासोबत हा पुन्हा पुन्हा सांगत आलोय बाळांनो की काय करा की व्हिडिओ आवडला तर कन्फ्युजन करू नका. मला घाम येतोय खूप त्याच्यासाठी तुम्ही काय करा थोडं लाईक बटन मी दाबत चला. काय बिघडणार नाही तुम्हाला काही नुकसान होणार नाही मला काही फायदा होणार नाही परंतु एक व्यवस्थितपणे माणसाला उत्साह येतो काम करायला जर तुम्ही लाईक बटन दाबलं उत्साह येतो. हा तर लक्षात ठेवा आणि त्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणीला कोणाला दाखवायचं दाखवा काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्याचा फायदा होतो काय काय फरक पडत नाही. ठीक आहे बाळांनो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. दॅट्स ऑल टुडे. बाय बाय टिल देन.